अर्थात बाहेरच्या त्यांच्या सहकार्याने ताबडतोब त्यांना मदत केली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांच्या डाव्या मेंदूतून चेंडू म्हणजे गोल्फचा चेंडू असतो त्या चेंडू एवढा एक मोठा नसांचं जाळं झालेलं होतं, ते नसांचं जाळं त्यांनी बाहेर काढलं आणि त्याला जवळजवळ 8 वर्षे त्यांना बरं व्हायला लागलं. ह्याच्यातून सगळ्या डाव्या मेंदूच्या ज्या त्यांच्या ज्या संवेदना होत्या त्या संपूर्ण नाहीशा झालेल्या होत्या आणि त्या हळूहळू जागृत झाल्या. डाव्या मेंदूच्या संवेदना गेल्यामुळे उजव्या मेंदूच्या संवेदनामुळे त्यांना अत्यंत शांतपर निरामय असं वाटलं आणि त्या अत्यंत आनंदी अशा वातावरणात अत्यंत खोल गर्दीत त्या पडल्या. त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्यात कोलमडलं गेलं आणि त्यांना एक प्रकारचं आंतरिक शांतता वाटायला लागली आणि त्या आंतरिक शांततेमध्येच त्या स्वतःला आनंद मानत होत्या. परंतु त्यांना आपण ह्याच्यातून बरं व्हायला पाहिजे ह्याची धडपडही त्यांना वाटली आणि त्या धडपडीतून त्या ऑपरेशन झाल्यानंतर बऱ्या झाल्या आणि त्या बऱ्या झाल्यानंतर त्यांना त्यांचे जे स्किझोफ्रेनियामधले सहकारी होते, त्यांच्या ऑफिसमधले सहकारी होते, हार्वर्ड स्कूलमधले सहकारी होते, या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना खूप मदत केली या सगळ्या त्यांच्या या त्रासातून सहन करत असताना. आणि त्यांच्यापैकी कित्येकांना असं वाटलं की आमच्यावरती जर असा अशा प्रकारचा जर आघात झाला तर आम्ही काय करायचं. आणि एका रुग्णाची आई अशा प्रकारे गेलेली होती तर त्यामुळे त्यांना वाटलं की सर्व जगालाच याची माहिती व्हावी म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्यावरती हा कसा प्रसंग आला, आपण त्या प्रसंगातून कसे वाचलो, आपण या प्रसंगामध्ये पडल्यानंतर काय काय कशा कशा विचारातून आपण गेलो आणि तरीसुद्धा बरं होण्यामधली त्यांची जी आंतरिक इच्छा होती ती कशी हळूहळू प्रबळ होत गेली आणि तिच्या आईने त्यांना कशी मदत केली या सर्वांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर आपला डावा मेंदू आणि उजवा मेंदू हा कसं काम करतो, त्याचं कार्य काय, याच्याबद्दलही त्यांनी खूप माहिती सांगितलेली आहे. एवढंच नव्हे तर उजव्या मेंदूचं महत्त्व काय आहे आणि डावा मेंदू हा हिशेबी मेंदू सतत कशा आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम करत असतो आणि हेही त्याने दाखवून दिलेलं आहे. आणि जर आपल्याला स्ट्रोक आला तर काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याच्याबद्दलही त्यांनी अनेक माहितीपूर्ण गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. म्हणून ह्या पुस्तकाचं भाषांतर करावं असं मला वाटलं आणि त्यामुळे मी भाषांतर याचं करायला घेतल्यानंतर मला अनेक अडचणी आल्या. उदाहरणार्थ त्यातले काही जे शास्त्रीय शब्द आहेत त्याच्याकरता मला मुद्दाम मराठी शब्द शोधून काढायला लागले आणि त्याकरता मी मूळचा शास्त्रीय शब्द हा कसा आलेला आहे त्यावरून मी मराठी शब्द त्याच्याकरता त्याचा उपयोग केला. याचा हेतू असा होता की आजकालचं जे मराठी बोललं जातं त्याच्यामध्ये फार इंग्रजाळलेलं मराठी असतं तर त्यामध्ये भाषांतर करताना हे या अशा इंग्रजाळलेलं मराठी नको म्हणून मी मुद्दाम काळजी घेतलेली आहे. दुसरं असं की ज्यावेळी मेंदू संबंधी काही अनेक शाळा कॉलेजमधून किंवा ह्याच्यामधून जी माहिती मराठीतून देता येईल त्यावेळी प्रतिशब्द आपल्याला उपलब्ध असले पाहिजेत म्हणून प्रतिशब्द देण्याचा मी मुद्दाम प्रयत्न केलेला आहे. ते प्रतिशब्द आपल्या वाचकांना कसे वाटतात त्याच्याबद्दल मी जाणून घ्यायला उत्सुक आहे. आणि मेंदूला जर अशा प्रकारचा झटका आला तर त्यावेळी आपण काय करायला पाहिजे, कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्याला वैद्यकीय मदत कशी मिळेल आणि या विषयामध्ये भारतातही संशोधन सुरू व्हावं ही माझी खरी इच्छा आहे की मेंदू संसाधन शास्त्रामध्ये भरपूर काही करता येण्यासारखं आहे असं ह्या संशोधनातून यांच्या डॉक्टर जिल बोलते टेलर यांच्या संशोधनातून आपल्याला दिसून आलेलं आहे आणि जगामध्ये ते मान्यता पावलेलं आहे. तर अशा प्रकारचं संशोधन भारतातही होत असेल कदाचित, मला कल्पना नाही, पण होत नसेल तर त्याला जास्त प्रोत्साहन मिळावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू.